डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत माझ्यासोबत. तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली उद्धव ठाकरेंसोबत नेमकं? कारण लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे दिल्लीत आणि तुमची चर्चा महत्त्वाची. नाही, आज आमचे सांगलीचे खासदार विशालदादा आणि विश्वजीत कदम साहेब पण आज इथं भेटीसाठी आलेले होते आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून सांगली जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करण्याची चर्चा झाली आमची. तो विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासोबत तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटले का? मी स्वतः सकाळपासून उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत, राऊत साहेबांच्या बरोबर आहे. नंतर मग ते मला वाटते 10-10:30 दरम्यान काहीतरी आले आणि त्यांची चर्चा झाली, माझीही चर्चा झाली की येणाऱ्या काळामध्ये एकत्र काम करायचं आहे आपण. सांगलीच्या निवडणुकीवरून खरं तर खूप मोठा वाद झाला होता, कारण विशाल पाटील अपक्ष निवडून आले, त्यानंतरची तुमची भेट आहे. यापूर्वी तुम्ही विशाल पाटलांची भेट घेतली होती का आणि आज शुभेच्छा वगैरे दिल्या? नाही, शुभेच्छा मी पहिल्या निकाल लागल्यालाच दिल्या आहेत शुभेच्छा, पण आज अशी वेगळी काही चर्चा झाली नाही. फक्त उद्धव साहेबांची सर्व सूचना आणि उद्धव साहेबांचे आदेश आम्ही सर्वांनी ऐकले आणि इथून पुढे तशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये देखील म्हटलं की काही चुका झालेल्या आहेत, तुम्ही सगळे तरुण मुलं आहात, काही चुका झालेल्या आहेत, त्या चुका खरं टाळायला पाहिजे होत्या असं वाटतं तुम्हाला? आता त्या चुका त्यांनी टाळायला पाहिजे होत्या, मग त्या पुन्हा भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून त्यासाठी सूचना उद्धव साहेबांनी दिली. त्यांनी टाळायला पाहिजे होते म्हणजे नेमकं कोणी चुका, नेमकं कुणी टाळायला पाहिजे? ज्यांनी बंडखोरी केली, ज्यांनी काँग्रेस पक्षाने ज्या काही गोष्टी केल्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाने असतील किंवा काँग्रेस पक्षाने असेल, ह्या ज्या ज्या चुका त्यांनी केल्या त्या भविष्यात पुन्हा करू नये ह्या सूचना उद्धव साहेबांनी दिलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या ते तर काँग्रेस पक्षाने त्यांचं ओपन काम केल्यानंतरही दिसूनच आलेलं होतं, पण या सगळ्याची माहिती तुम्ही पक्षप्रमुखांकडे दिलेली आहे का? नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेलं आहे हे त्यावेळेस उघड झालेलं होतं आणि त्यांनी उघड जे काम केलं आहे तरीसुद्धा मोठ्या मनाने आज उद्धव साहेबांनी त्यांना माफी देऊन येणाऱ्या काळामध्ये बरोबर काम करू एवढ्या मोठ्या मनाने सांगितलेलं आहे. आगामी काळामधील ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये तुम्ही एक दिलाने काम करणार आहात सगळे? नक्की, सांगली जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबांचा जो आदेश आहे आज माझ्यासाठी किंवा संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेसकांसाठी, तो तिथला काँग्रेसचा उमेदवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल, त्याच्या पाठीमागं ताकदीने उभं राहायचं हे आदेश आम्हाला उद्धव साहेबांनी दिले आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर मतभेद दूर होऊ शकतात, मनभेद दूर होतील असं वाटतं? कारण मनभेद खूप महत्त्वाचे असतात. किती जरी मनभेद असले तरी आज उद्धव साहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी त्याच्यापुढं काही नाही. त्यामुळे उद्धव साहेबांनी आत्ता मला आम्हाला सर्वांनाच आदेश दिलेले आहेत, शेवटी ते त्याचं किती पालन करणार तो त्यांचा प्रश्न झाला काँग्रेस पक्षाचा, आणि आम्हाला जे आदेश दिले ते आम्ही त्या आदेशाप्रमाणे वागणार आहोत. शेवटचा प्रश्न, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एक दिलानं लढून सांगलीवरती भगवा फडकवणार तुम्ही पुन्हा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार? महाविकास आघाडीचा झेंडा सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त 8 पैकी 6 जागेवर महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील निश्चितच. दोन जागा कुठल्या आहेत की त्या दोन जागांवरती महाविकास आघाडी जिंकणार असं वाटतं? कमीत कमी 8 पैकी 6 जागा, आता तसं कोण जिंकणार कोण हरणार नाही जाणार, कमीत कमी 6 जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकू. ज्यांनी विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं नव्हतं त्यांना पुन्हा तशा पद्धतीने तुम्ही दाखवून देऊ शकताय पराभवाचंही हे? आता काय बोलून, ते उद्धव साहेबांचा आदेश आलेला आहे सगळ्या सर्वांसाठी, महाविकास आघाडीतील लांब गेलेले सर्वजण जवळ आले, त्यामुळे त्या गोष्टीवर चर्चा न करता आपण उद्धव साहेबांचा आदेश पळूया. निश्चितच, हे चंद्रहार पाटील होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी जशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या आदेशानं सांगली जिल्ह्यावरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू. मनभेद आमचे मिटलेले आहेत, उद्धव ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे अशा पद्धतीचं विधान देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना केलं आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.